हॅलो एवरीवन, मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कल्पना असेलच नाही का की दत्त जयंतीच्या वेळेस मी मठामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं. तर ज्या वेळेस पारायण केलं ना, तर जिथे पारायण मांडलेलं होतं चौरंगावर, तिथे एक नारळ पण ठेवला जातो 7 दिवस. आणि मग नंतर तो नारळ घरी आणून फोडून प्रसाद म्हणून खायचा असतो. तर आणि नारळ आणि खडीसाकर तर माझ्या चौरंगावरही ते ठेवलं होतं. आणि घरी नारळ आणल्यानंतर घरामध्ये ऑलरेडी डायनिंग टेबलवर 2 नारळ होते, त्यात मी ही नारळ ठेवलं. कारण ते दोन्ही नारळ मठामधलेच होते. एक मी मुलुंडच्या मठामध्ये गेले होते, तिथे मला एक नारळ देण्यात आलं होतं. आणि एक आनंदनगरच्या मठामध्ये मी माझे 11 गुरुवार कम्प्लीट केले त्यावेळेस गेले होते ना, तेव्हा मला ह्या आनंदनगरच्या मठामधून पण एक नारळ मला देण्यात आलं होतं. मग मी ते 2 नारळ तिथे ठेवलेले होते, डायनिंग टेबलवरच होते टोपलीमध्ये. तर हे तिसरं नारळही मी वरती ठेवलं आणि म्हटलं की तिने एकदम फोडून बर्फी वगैरे काहीतरी स्वीट बनवू दे, फोडूनच खायचे असता प्रसाद. तर सध्या आई आली आहे, आई आई बरोबर गप्पा मारत मारत म्हणजे जसं काही आठवणच पडून गेली मला ते नारळ फोडायची. तर काय झालं, त्या नारळाला आहे ना अचानक अचानक तडा गेला. म्हणजे मी घरी आणेपर्यंत त्याला तो तडा नव्हता गेलेला, मी ते दाखवते तुम्हाला पुढे. बरं, तडा असा गेला, क्रॅक असा गेला त्या नारळाला की आतलं व्हाईट खोबरं दिसतंय. बऱ्यापैकी मोठा असा तडा गेला, मी दाखवतेच पुढे तुम्हाला, तुम्ही बघा. आणि त्या नारळामध्ये भरपूर पाणी, आणि नारळ हलवल्यानंतर ते पाणी वाचतं, त्याचा खळखळखळ आवाज होतो. तर म्हणजे तडा आता नॅचरलीच गेला येतो. पण मग तडा गेल्यानंतर मला विशेष काय वाटतंय मी तुम्हाला ते करूनही दाखवते. तड्याची बाजू खाली करूनही नारळ मी हलवते ना, तर ते पाणी बाहेर येत नाहीये. म्हणजे मलाच विशेष वाटलं. मग मठामध्ये येणाऱ्या ज्या ताई आहेत ना, ढुमरे ताई, मी त्यांनाही ते नारळही पाठवलं जे मी तुम्हाला शेअर करणार आहे. हलवून पाणी वाचतंय तेही मी त्यांनाही पाठवलं की वो हे असं अचानक फुटलं ना, म्हणजे न आपटता न काही आणलं तेव्हा एकदम व्यवस्थित होतं, त्याला काही क्रॅक गेलेला नव्हता. अचानक आता ते तुम्हीही बघा केवढा मोठा तडा गेलाय, आतलं व्हाईट खोबरं दिसतंय पण पाणी नाही पडत आहे. म्हणून मग मला थोडं विशेष वाटलं. मग मी त्या ताईंनाही तो व्हिडिओ पाठवला, नारळाचा फोटोही पाठवला, आणि त्यांना म्हटलं का अचानक असं त्याचं झालं बुवा. मग त्या हेच बोलल्या की शुभ संकेत आहे तो, नारळ फोडून खा म्हणे, बर्फी बनवा. त्यांनी पण तेच सांगितलं, पण मला वाटलं की तुमच्या बरोबरही शेअर करावं म्हणून मग मी तुम्हाला सांगते. जसं की म्हणतात, गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर काही नाही तर काही अनुभव येतोच. मागच्या वेळेस मी जेव्हा केलं होतं स्वामी जयंतीच्या वेळेस मठामध्ये, त्यावेळेस मला आलेला अनुभव मी माझ्या चॅनलवर शेअर केलेलाच आहे. माझ्या घरामध्ये काय होतं ते भगवंतालाच माहिती. जो काही मला एक्सपिरियन्स आला होता तो अनुभव मी माझ्या चॅनलवर शेअर केलेलाच आहे. वाटल्यास तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो त्यावेळेचा माझा अनुभव स्वामी जयंतीच्या वेळेचा. आणि ह्या वेळेस पारायण काळामध्ये म्हणजे मला असा काही अनुभव आला नाही, पण पारायण पूर्ण झाल्यानंतर हा नारळाचा जो घडला किस्सा की नारळाला आपोआप इतका मोठा तडा गेला, आणि तरी त्यातून पाणी दिसतंय, आतलं खोबरं दिसतंय, इतका मोठा तडा गेला पण पाणी सांडत नाहीये. तर चला आपण पॉझिटिव्हलीच घ्यायचं गोष्टींकडे. जसं मी त्या ताईंचाही मत घेतलं तुमच्याशी शेअर करण्याआधी, ज्या माईकवर सगळ्यात पुढे म्हणायच्या गुरुचरित्र छान स्वामींच्या सेवेकरी त्या, तर त्यांना आधी पाठवला, त्यांचं मत ऐकून घेतलं आणि मग तुमच्याशी शेअर करते. तर तुम्ही पण बघा ते नारळ. आई असते, आईला जबरदस्ती मी माझी लिटरली मी आईला माझी शपथ दिली आणि तिच्या चेहऱ्याला जबरदस्ती हे शीट मास्क लावून दिलंय. आणि आमच्या बाल्कनीमध्ये हे कबूतर रोज येतात आणि खूप सगळी घाण करून देतात. आता मी उठले की पळून जातील कदाचित. हे बघा, पळू नका हा, पळू नका हा कबूतरी, जा 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 कबूतरी, जा कबूतरी, जा 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 कबूतरी, जा जा जा. पहले प्यार की पहली, नहीं नहीं वो रखते नहीं, बोलते हैं दूसरे को बोल रहा मैंने उससे, तो यो कहाँ है, ठीक है.
उडगे आज काही जास्तच कबूतर आले आणि घाण बघा किती करून दिली. आई 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 अल्लाह डोको अल्लाह डोको हे बघा आमच्या इथे किती कबूतर आहे बघा खूप आहे पूर्ण टेरेस भरलेले आहे. बघा किती सगळे कबूतर आमच्या बाजूच्या टेरेसवर बसलेत काय खात असतील हे बिचारे आमच्या बाल्कनीतही खूप घाण करून देतात. अरे 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 घाबरताय बिचारे चला आजकी ना विशेष वाटतंय. वो जो आपका टोटल माल आ रहा है तो 2,53,000 चला कोटेशन की बात कर रहा हूँ मैं 40 और अगर 165 हुआ वो पकड़ते हैं तो. ये पवार साहब जब भी आते हैं ना हमारे घर बहुत आरडा ओरडा करते रहते हैं. जे माझे रेगुलर व्हिडिओ बघतात त्यांना कल्पना असेलच की 2 वर्षापूर्वी 14 नोव्हेंबरलाच प्रशांतजींना हार्ट अटॅक आला होता तर त्याच्यामुळे त्यांना मधून मधून त्रास होत असतो. तर आजही त्यांना त्रास होत होता चक्कर येत होते आणि ते मेडिसिन घेत नाही वेळेवर. आता वर्ष होतील कामानिमित्त ते घराबाहेरच असतात आणि त्यांना आम्ही जेव्हा आठवण करून देतो फोनवर जेव्हा माझं त्यांच्याशी बोलणं होतं तर सगळ्यात पहिले माझा प्रश्न हाच असतो त्यांना की तुम्ही ब्रेकफास्ट केला का मेडिसिन घेतलं का. पण काय होतं ते बाहेर कामानिमित्त आहे तर हॉटेलवर राहतात ते आणि मग मेडिसिनचा डब्बा रूमवर हॉटेलच्या रूमवर ठेवलेला असतो आणि ते ब्रेकफास्टला बाहेर येता आणि विसरून जाता बऱ्याचदा आणि मग काय करता रात्री एकदम सगळ्या मेडिसिन घेता म्हणजे ज्या ब्रेकफास्टच्या असता म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळच्या तिन्ही वेळेच्या ज्या गोळ्या असता ना त्या काय करता ते एकदम घेता जे की एकदम चुकीचं आहे कारण त्यांना हाय बी पी असतो नेहमी आणि बी पीच्या मेडिसिनच्या बाबतीत असं हलगजरीपणा नाहीच करायला पाहिजे. परंतु त्यांच्या लक्षातच राहत नाही जेव्हा कधी ते घरी असायचे जोपर्यंत करीना होती करीना आठवणीने त्यांना मेडिसिन द्यायची आम्ही घराबाहेर जाण्याआधी त्यांना आठवणीने मेडिसिन द्यायचो. पण आता घराबाहेर असताना तर आम्ही नाही आहे बरोबर ना त्यांनी ते काळजीपूर्वक ते मेडिसिन घेतलं पाहिजे पण नाही त्यांच्या लक्षात राहत. आई माझी त्यांना तेच सांगत होती की तुम्हाला किती काम असलं तरी औषधाच्या बाबतीत तुम्ही हलगजरीपणा नका करू. तर आजही त्यांना कोल्हापूरला जायचं आहे रात्री जाणार आहे ते उशिरा कारण त्यांची गाडी येते अमरावतीवरून अमरावतीच ना अहमदाबाद अहमदाबादवरून त्यांची गाडी ड्रायव्हर घेऊन येतो आहे तर त्यांना अहमदाबादला कोल्हापूरला जायचं आहे आणि कोल्हापूरवरून परत ते तिकडे जाणार आहे अहमदाबादला. तर त्यांना मी म्हटलं की जाण्याआधी आपण एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊ डॉक्टरांचं ओपिनियन घेऊ डॉक्टर काय म्हणता ए सी जी करायचा वगैरे काय जे काही सांगतील आणि त्यानुसार त्यानंतरच मग मी तुम्हाला जाऊन देईल असं मी त्यांना सांगितलं. आणि त्यांचा मेडिसिनचा डब्बा सगळा नाही का मी चेक करून घेतला सगळ्या मेडिसिन आहे की नाही त्यात वगैरे आणि ते रात्री 2:00 गेले इथून ते कोल्हापूरला जाण्यासाठी रात्रीचे 2:00 निघाले कारण गाडी त्यांची उशिरा आली. पण मग त्यांना बरं नव्हतं म्हणून मग ते प्रतीकला बरोबर घेऊन गेले त्यांच्याबरोबर. पण कोल्हापूरचं त्यांची मीटिंग झाल्यानंतर ते रात्री अहमदाबादला जाणार आहे आणि प्रतीक परत इकडे येणार आहे. पण तेच मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत मी तुम्हाला डॉक्टरांकडून चेकअप करून आणत नाही डॉक्टर काय म्हणता काय नाही तेव्हाच मी तुम्हाला जाऊ देईल अदरवाईज काही जायचं नाही म्हटलं कुठं कारण टेन्शन येतं तो दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही ज्या दिवशी त्यांना अटॅक आला होता तो दिवस. तर म्हणून आजही मी त्यांची संध्याकाळी 7 वाजेची अपॉइंटमेंट घेतली आहे आणि मग मी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे. आणि मी पवार साहेबांना घेऊन आलेली आहे त्यांच्या डॉक्टरांकडे. वो तो बताने वाले थे सामने से कितना मिल रहा है. आणि मी फक्त चेंज केलं आणि आली.
प्रशांतजींचा चेकअप करून झाला आणि त्यांना हा हार्ट अटॅक येऊन 2 वर्ष कम्प्लीट झाली. 14 नोव्हेंबरला आला होता तर 2 वर्ष कम्प्लीट झालीत. आता डॉक्टरांनी त्यांच्या बऱ्याच मेडिसिन कमी केल्या आहे, म्हणजे जिथं 10 टॅब्लेट होत्या तिथे 3 केल्या आहे आता. तर झालं त्यांचं चेकअप करून आता 8 वाजायला आले, निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. ते मेडिसिन वेळेवर घेत नाही, घराबाहेर असतात तेव्हा आणि त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात. तर आता वेळेवर ते मेडिसिन घेतील अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडून करू शकतो ना प्रशांतजी. सर सर एक्सक्यूज मी सर, 1 बाईट सर. सर बिग फॅन, सर बिग फॅन. आता तरी तुम्ही वेळेवर मेडिसिन कन्स्ट्रक्शन वर्ड वाचतात सर, उभे राहून जातात इथे त्यांनी बघितलं. बघा सर सर, यू आर नॉट फीलिंग वेल राईट नाऊ सर, कम ऑन सर प्लीज. ओ माय गॉड दिस पीपल, ओ माय गॉड. म्हणजे आता आम्ही डॉक्टरांकडनं बाहेर आलो हो, आणि जसंच त्यांनी कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट सोल्युशन रीड केलं हे वर्ड मध्ये चालले गेले. म्हणजे त्यांना काम इतकं प्रिय आहे ना, काम असत कामाव्यतिरिक्त त्यांना काही सुचत नाही. त्यांनी जसंच ते बघितलं चालले गेले मध्ये, आणि त्या कामाच्या गडबडीमध्येच ते मेडिसिन वेळेवर घ्यायला विसरतात, आणि मेडिसिन वेळेवर घेते म्हणून त्यांना त्रास होतो. मग मी डॉक्टरांनाही सांगितलं की हे मेडिसिन प्रॉपर घेत नाही वेळेवर, म्हणून मग त्यांनी 10 टॅब्लेटच्या ऐवजी आता 3 टॅब्लेट दिला आहे. बघू आता काय करता सर. आणि आम्हाला घरी यायला चक्क 9 वाजले. बिचाऱ्या आईने स्वयंपाक करून ठेवला आणि बरं झालं. मी इतकं लेट कधी जेवत नाही, पण जेवण नव्हतं केलं ना आणि आईने केलं होतं, म्हणून मग मला खायची इच्छा झाली. तर मग मी जेवण केलं. मी तुम्हाला दाखवते आईने काय बनवलं. आईने ही छान अशी बटाट्याची सुक्की भाजी बनवली, कारण की मी बटाटे उकडून ठेवले होते. ॲक्च्युली मी असेच कुकरला उकडून ठेवले होते दाळ भात बरोबर. सकाळी जेव्हा दाळ भात बनवला तेव्हा उकडलेले बटाटे भेटले, तर ते मी उकडलेल्या बटाट्यांची भाजी केली. ही आईने खिचडी केली. हे तांदूळ असे शिजतात आमचे, चिकट नाही होत, तर खिचडी केली. मसाले भात ज्याला म्हटलं जातं तो. जेवणं झालीत आमची. आणि आमच्याकडे ह्या पाहुण्याबाई आल्या आहे, आणि ह्या पाहुण्याबाईंना मी डायरेक्ट सांगितलं की तू वर्कशॉपवर ये म्हटलं, कारण की ह्या मॅडमांना घेऊन मी डायरेक्ट तिथे येते म्हणून. आणि मग ह्या मॅडम डायरेक्ट इथे आल्या. आई या खुर्ची ते तुला कम्फर्टेबल वाटेल इथे इकडे. हॅलो एव्हरीवन, मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज माझी तिला तर तुम्ही ओळखताच, सुरेखा माझी बहीण आली आहे आईला भेटण्यासाठी. तर तिने आमच्यासाठी काही खाऊ आणलंय जो की खूप टेस्टी टेस्टी यम्मी यम्मी. मी तुम्हाला दाखवते काय काय याच्यामध्ये. बघा आता कोथिंबीर वडी. हा ना, पण म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर आणि सर्व तांदळाचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, आलं लसूण, थोडस ओवा, जिरे आणि हिरवी मिरची, सगळं वाटलं आणि सगळ्या प्रकारची पीठ. ही कोथिंबीरची वडी घेऊन आली आमच्यासाठी, आईसाठी आणि माझ्यासाठी. शालो फ्राय करून घेतोय. छान दिसतंय एकदम, वास पण एकदम खरपूस येतोय छान. त्याला आपण डीप फ्राय पण करू शकतो ना, करू शकतो पण ऑइल ऑब्जेस्ट. हा, म्हणून मग आम्ही शॅलो फ्राय करतोय आता. तुझ्या पर्स मध्ये नाही का गोळी एखादी? कशी हवी तुला? कॉम्बी पेन किलर, खूप डेंजर पेन. जेवण करतोय, साधं सिम्पल जेवण आहे. दाळ भात, दाळ भात, गोबीची भाजी, कोथिंबीर वडी, लोणचं, पापड. इला असं जेवण खूप आवडतं हो ना. येस येस, भाजी, चपाती, लोणचं, पापड. हा, तर आता आम्ही तिघे आता इथे गप्पा मारता मारता जेवण करणार आहोत.